बोरगाव येथील जंगलातून धापेवाडा परिसरातील रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्या जबर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी 7:30 सुमारास बोरगाव ते धापेवाडा रस्त्यावरील जंगलातून रस्त्याच्या दिशेने अचानक बिबट्या आला. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना अज्ञात वाहन चालकाने बिबट्याला जोरदार धडक दिली, त्यामुळे त्याला जबर दुखापत झाली. बिबट्याच्या कमरेचे हाड तुटले होते, त्यामुळे त्याला नीट चालताही येत नव्हते. दरम्यान स्थानिक लोकांनी स्थानिक पोलिसांना आणि सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना माहिती दिली. बनसोड यांनी घटनास्थळ गाठत वन विभागाला माहिती दिली. जखमी बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच सावनेरचे DYSP अनिल मस्के व सावनेरचे ठाणेदार मानकर घटनास्थळी पोहोचले. वन विभागाने जखमी बिबट्याला रेस्क्यू करून त्याला नागपुरात नेण्यात आले.